असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। येणाऱ्या काही दिवसात मान्सूनचं आगमन होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेतीची शेती कामांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, त्याचबरोबर कृषी विभागाची तयारी सुरू आहे। आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर काय सांगाल, यावेळेस खरीप हंगामामध्ये काय किती लागवड होणार आहे? या वर्षी नॉर्मली साधारणतः आपल्याकडे 7,74,000 हेक्टरची लागवड असते, आपण तेवढंच नियोजन केलेलं आहे। त्याच्यात प्रामुख्याने कपाशी पीक आहे आपलं 2 लाख हेक्टर, 4,40,000 हेक्टर मध्ये आपला सोयाबीन आहे, हे प्रमुख पीक आहे। तूर आपले 70,000 हेक्टर मध्ये असते। याचं संपूर्ण बियाण्याचं नियोजन, खताचं नियोजन आपण पूर्ण केलेलं आहे। याची पूर्ण राखण्यासाठी आपण 44 इन्स्पेक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतोय, 16 पथकं याच्यामध्ये आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शन खाली आपण पोलीस विभागाची आणि अन्य सगळ्याच विभागाची आपण मदत घेतो आहे। या ठिकाणी आपण बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी त्यांच्या नावाखाली सहीखाली त्यांचा मोबाईल नंबर टाकण्याची पण सूचना आपण आता दुकानदाराला दिलेली आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला खरोखर त्या शेतकऱ्याला ते बियाणं पोहोचलं का, रास्त भावात मिळालं का, क्वालिटीचं मिळालं का, याची पण आपण दक्षता घेत आहोत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला निविष्ट वेळेवर मिळणं, क्वालिटीचं मिळणं आणि पूर्ण तांत्रिक सुद्धा या ठिकाणी जसं काय BVFची लागवड करून आपल्याला उत्पादकतेमध्ये वाढ करणं। अक्षरशीचा अनुभव जर बघितला आपण तर जुलैमध्ये 500 mm पाऊस पडला होता, म्हणजे तो अत्यंत जास्त पाऊस पडला होता, अतिवृष्टी झाली होती। आपल्याला बदलत्या हवामानामध्ये आपल्याला माहिती आहे कधी अतिवृष्टी होते, कधी पावसात खंड पडतो आणि याच्यावरती उपाय म्हणून आता तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आम्हाला याला काम केलं पाहिजे। विशेषतः BVFचा ब्रॉडबेस फरोच वापर करून आपण त्या ठिकाणी टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करणं, कपाशीची BVF पद्धतीने लागवड करणं, स्प्रिंकलरचा वापर करणं, शेततळ्याचा वापर करणं, सिंचन विभागाकडून गरज पडल्यास आपल्याला आपत्ती व्यवस्थापन, त्या ठिकाणी हंगामामध्ये जर कधी पावसाने खंड पडला तर त्या ठिकाणी सिंचन विभागाकडून सीमित क्षेत्रावर किंवा हैनापर्यंत सिंचनाची सुविधा उपलब्ध करणं, अशा पद्धतीचे सर्वांगीण हा उपाय जिल्ह्यातील असणारे 7,40,000 हेक्टर 7,74,000 खातेदारांचं नियोजन आपल्याला करावं लागतं। तर दुसरा महत्वाचा प्रश्न, कृषी विभागाचा शेती म्हणल्यानंतर बियाण्यांचा प्रश्न येतो, बोगस बियाण्यांचे प्रकार खूप वाढतात, त्याच्यावर निर्बंध घालण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे? पथक निर्माण केले तर किती पथक आणि कशा पद्धतीने हे काम होणार आहे? आपल्या त्यासाठी 44 इन्स्पेक्टर आपले जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि 16 पथक आपल्या याच्यामध्ये फिरतायत। आपण डमी गिरायक पण पाठवून आपण त्यामध्ये काम करत असतो। आपण ऍक्च्युली बियाण्याचं पोहोच त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं का नाही याची सुद्धा आपण खात्री करत असतो। त्याचबरोबर आपण त्याचे सॅम्पलिंग करत असतो, मग खताचे, बियाण्याचे, औषधाचे सॅम्पलिंग करून आपण आपल्या वेगवेगळ्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये गोपनीय रित्या पाठवून त्याची सुद्धा गुणवत्ता राखण्यासाठी आपण काम करत असतो। त्याचबरोबर जर पावसाळा झाला, पेरणी झाली आणि त्यानंतर उगवलं नाही तर त्याची सुद्धा दखल आपण कृषी विभाग घेत असतो, क्षेत्रीय पाहणी करून खरोखर बियाणं दोष आहे का, हवामान दोष आहे का, नेमकं कुठल्या कारणामुळे ते शेतकरी त्या ठिकाणी अडचण आलेली आहे, सगळं परिपूर्ण विभाग एंड टू एंड शेतकऱ्याच्या मदतीनं सदैव तत्पर असतो। शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागलेला आहे, पावसाचं आगमन झाल्यानंतर पेरणी होईल, तत्पूर्वी शेतकऱ्याकडून आता बियाण्यांची खरेदी सुरू आहे, पण बाजारामध्ये बियाणे ज्यादा दराने विक्री होते असे शेतकऱ्यांकडून तक्रार येत आहे, याच्यावर काय आपण कशा पद्धतीने निर्माण करणार? शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की आपल्याला कुठलाही दुकानदार जास्त रेटने जर खरेदी करायची सक्ती करत असेल तर आपण नजीकच्या तालुका कृषी कार्यालय माझ्या कार्यालय प्रदर्शन कार्यालयाकडे संपर्क करा, त्या ठिकाणी टोल फ्री नंबर देण्यात आले त्याचा संपर्क करा। आपल्याला त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तात्पुरता 24 तासामध्ये आपल्याला सेवेसाठी उपलब्ध आहोत। आपण कधी पण त्या ठिकाणी फोन करू शकता। बियाणं खरेदी करताना पक्की पावती घ्या, पक्की पावती ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे, कारण त्याच्यावरती लॉट नंबर आहे का, त्याच्यावरती लेबल आहे का, त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट आहे का, मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का, सगळ्या गोष्टी असतात। आणि मग भविष्यामध्ये जर समजा एखादं बोगस बियाणं निघालं, जर्मिनेशन झालं नाही, तर त्यावेळेस आपल्याला पावतीच आपल्याला काम करत असते, पावतीच आपल्याला मदत करत असते। म्हणून कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही एखाद्या जाहिरातीला बळी न पडता। बऱ्याच वेळा जाहिराती होत असतात आमचं बियाणं फार चांगलं आहे, तुमकं फार चांगलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की 250-300 प्रकारचे जरी वाण बाजारामध्ये कपाशी असतील, तरी पण बाजारात ज्यावेळेस कापूस पिकतो, ज्यावेळेस शेतकरी विकायला जातो कापूस, त्यावेळेस त्याचं ग्रेडिंग फक्त 4 प्रकारे होत असतं।
एकदम एक्स्ट्रा सुपर फाईन होतो, एपीक्यू होतो, एपीक्यू पेक्षा कमी होतो, आणि त्याच्यावरती भाव ठरवले जातात. ही कुठल्या कंपनीची आहे, कुठलं वाहन आहे, याच्यावरती शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. फक्त त्याची त्यांची एक अपेक्षा असते की ह्या अंकाने भाव उत्पन्न वाढेल, तमक्यान उत्पन्न, तसं नाही. त्याचा रोल फक्त एक 10% असतो, 90% रोल जो असतो तो आपला उत्पादनाच्या ज्या पद्धती आहेत, खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, कीड संरक्षण असेल, लागवडीची पद्धती असेल, याचा रोल हा 90% असतो. आणि 10% हा फक्त व्हरायटीचा रोल असतो. लोकांनी 10% मागे न लागता 90% ह्या पॅकेज ऑफ ॲक्टिव्हिटीजच्या मागे लागा, खर्च कमी करा, आमचं उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अचूक कीटकनाशक योग्य वेळेला वापरा, योग्य प्रमाणात वापरा, खताचा योग्य वापर करा, बेसल डोस द्या, लागवडीच्या पद्धती बदला, हे सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच शेतकऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता बी बियाणे खरेदी करत असताना पक्की पावती मागणी करावी, असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.